साहेब, जय श्रीराम, एन्जॉय गायत्री स्पोर्ट. पहिल्या चेंडू डिलिव्हर होण्यापूर्वीच आपला इष्ट खेळाडू सम्राजून कक्षामध्ये येणं गरजेचं आहे. जागृत और स्वप्नील प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर. जागृत के हर सिक्सर के लिए 500 का इनाम है. शुभम जी पादे इस टूर्नामेंट के आयोजन करता दिल की धड़कन है और इनकी तरफ से बल्लेबाज के खास करके जागृत के हर सिक्सर के लिए 500 का इनाम. ऑफ स्टंप के बाहर गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ बिल्कुल निकली लेकिन नियंत्रण नहीं है. वाइड बॉल का इशारा, स्कोर इसी के साथ 2 रन. प्रवीण के हाथ में दिया गेंद है. प्रमुख गेंदबाज गायत्री स्पोर्ट के अईब जलबा देवी सरावली पवन सुत आप अगले मुकाबले के लिए तैयार है. चैतन्य आपका स्वागत है कम बॉक्स में. विघ्नार्थ ग्रुप टीमचा कर्णधार आपण समर्जन कक्षाकडे यायचं. विघ्नार्थ ग्रुप अपनी बोलिंग मार्ग पर प्रवीण तैयार है. सामना करेंगे बल्लेबाज स्वप्नील. ऑन साइड पर आड़े हाथ से बिल्कुल इस गेंद को खेल दिया. मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद जाते हुए 6 रनों के लिए इस पारी का पहला छक्का स्वप्नील के बल्ले से. खूबसूरत स्ट्रोक, टाइमिंग बहुत ही बेहतरीन. बल्ले में गेंद थी, जल्दी बाप लिया था, जल्दी पढ़ लिया था और बल्ले के बीचों बीच जब आप खेलते तो आवाज बहुत मधुर आती है. मधुर आवाज और इस गेंद के ऊपर 6 का स्टिकर लगाते हुए बल्लेबाज स्वप्निल, स्कोर 8. प्रवीण की अगली गेंद, इस बार स्क्वायर लेग की तरफ गेंद को खेल दिया. स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है. क्या उनके सर के ऊपर से गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाएगी? ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है छक्का, चौका भी बाकी है. ये तो सिर्फ झाकी है, असली पिक्चर आना. स्वप्निल की बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर. ये सीधे बल्ले से गेंद को खेल दिया और स्टेक कवर पर खिलाड़ी गिर गए हैं. गिर गए खिलाड़ी, गेंद जाएगी बॉडी लाइन के बाहर. दिल मांगे मोर, टीम मांगे मोर और ये लगा शानदार फोर. देखिए क्या हुआ था मैदान के अंदर. गेंद स्टेक कवर क्षेत्र में चली गई. पहले लॉन्ग ऑफ के जो खिलाड़ी वो गिर गए, उसके बाद में स्टेक कवर के खिलाड़ी और गेंद उनके सर के ऊपर से बॉडी लाइन के बाहर चली गई है. वैसे उनकी कोई गलती नहीं है, कोशिश तो कर रहे थे, बिल्कुल गेंद के आने का प्रयास कर रहे थे खिलाड़ी बॉडी लाइन पर स्टक कवर पर. प्रलय वहां मौजूद और लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी है वो भी फिसल गए थे. पवन गेंद को कट करना चाह रहे थे. बहुत अच्छी गेंद, बढ़िया गेंद दिया. टप्पा खाने के बाद उछाल मिला और गति तो है. ये जो विकेट है बिल्कुल कल से हम चर्चा यही कर रहे हैं कि विकेट गिरा है तो उसका फायदा आप उठा सकते हैं. बतौर गेंदबाज फिलहाल अपनी बॉलिंग मार पर धीरे धीरे गेंदबाज आ रहे प्रवीण. स्कोर 16, ओवर पहला प्रगति पर है. अपनी बॉलिंग मार पर गेंदबाज तैयार. ऑफ स्टंप के बाहर दोबारा कट करने का प्रयास. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. चकमा देती हुई गेंद चले गए विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. पहले तो 2-3 गेंदों की कहानी देखें तो आज शुरुआत बिल्कुल वाइट बॉल के साथ हुई. उसके बाद में सिक्सर, चौका, चौका और 2 बिंदी गेंदे हैं. इंपॉर्टेंट मुकाबला है प्रवीण के लिए. जय श्रीराम, एंजॉय और गायत्री स्पोर्ट टूर्नामेंट के आयोजन करता है हमारी सबकी दिल की धड़कन शुभम पांडे इस वक्त कम बॉक्स में मौजूद. चैतन्य के साथ हार्दिक स्कोरर है. सिद्धांत अपडेटर ऑफ टाइम के बाहर कट किया. कमाल का स्ट्रोक है. मिला रूम और मचाया धूम. गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन. ब्यूटीफुल बैटिंग, बहुत शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं एसपी वर्ल्ड ट्रॉफी 2024. समय ज़्यादा ले वक्त बहुत इंपॉर्टेंट है यार. वक्त जो है ना रेत की तरफ फिसलता जा रहा है, वो रुकने वाला नहीं है. 2:06 का समय हो गया है. ये 5वां मुकाबला
पहले राउंड का और एक मुकाबला आना बाकी है, अईब जलबा देवी सरावली और पवन सुत, ये मैच बिल्कुल कंटिन्यू रखना और ज्यादा समय आपको नहीं लेना है, हिम्मत फिलहाल गेंदबाजी में। सुप्ती ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की है, ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद और चली गई, ये भी गेंद बाउंड्री लाइन के बाहर चलेगी, तोपे के तौर पर आपको 5 रन मिलेंगे और खराब गेंदबाजी, फायदा बल्लेबाजों को मिलता हुआ। नाम है लेकिन लगातार अगर 3 छक्के जड़ते हैं तो वह 5,000 का इनाम है। और पहला तो आ गया, ये पैसा वसूल सिक्सर है, 500 रुपए मिलेंगे आपको। कनेक्ट शॉट, गेंद बॉडी रन के बाद 6 रन। देखिए 500 का इनाम अनाउंसमेंट उसके बाद में सुन लिया जागृत ने, चैतन्य और शुभम पांडे इनके चेहरे पर मुस्कुराहट है, लगातार 3 छक्के जड़ने का कारनामा करेंगे तो बिल्कुल 5,000 का इनाम है। बढ़िया मौका, बढ़िया मौका स्वप्निल और खास करके जागृत के लिए बहुत बड़ा मौका है। एक सिक्सर स्वप्निल के बल्ले से, उसके साथ जागृत ने हमला करना शुरू कर दिया है और गेंदबाज हिम्मत के ऊपर दबाव बनाते हुए टॉस गेंद, ये भी गेंद पीछे रोकी है क्योंकि पिछली बार आपने गेंद को नहीं रोका था तो तोपे के तौर पर 5 रन आए थे। अभी वाइट बॉल, कंट्रोल नहीं है हिम्मत का, चाचाकडे आहे हिम्मत, त्यालाच मिळणार आहे किंमत, परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल तरच तुम्हाला किंमत मिळेल, कारण स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर फलंदाज जागृत अप्रतिम बॅटिंग करतायत, फुल टच चेंडू त्याचा फायदा घेता आलेला नाहीये, इष्टरक्षण या वेळेला खूप चांगलं होतंय। फिलहाल स्कोर की बात करतो, रनसंख्या 33 रन, पहले 2 ओवर में बढ़िया बल्लेबाजी रही है जयश्राम एंजॉय टीम की, अपने बॉलिंग मार्ग पर हिम्मत धीरे धीरे आ रहे हुए और इस वक्त लॉन्ग ऑन काउ कॉर्नर मिड विकेट स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक फाइन पर खिलाड़ी, अनसेफ पर 5 खिलाड़ी है स्वप्निल के लिए। आ गया है, गेंद को खेलने का प्रयास किया गया, अंपायर का क्या इशारा होगा वो देखने वाली बात है, नो बॉल का इशारा, कुछ भी अच्छा नहीं हो रहा हिम्मत के लिए और गेंद को लैंड नहीं कर पा रहे, पुल टॉस गेंदे डालते जा रहे हैं। अगर ये नो बॉल है तो आने वाले गेंद के ऊपर देख घुमा के खेलने का मौका मिलेगा। एसपी ट्रॉफी 2024 पिक्चर है, सुपर हिट, अगली गेंद फ्री हिट, देख घुमा के खेलने का मौका जागृत को मिलेगा। एक चक्का जड़कर 500 रुपये का इनाम प्राप्त किया है, बल्ला घुमा लेकिन मैदान नहीं झूमा, इस बार एक रन आपको जरूर मिलेगा, बाइक का इशारा अंपायर ने किया। स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ 36-36 है स्कोर बोर्ड पर। एसपी बॉयज ट्रॉफी 2024 का आज का दूसरा दिन, दोपहर का सत्र चल रहा है, फिलहाल 2:09 का समय, बहुत महत्वपूर्ण मुकाबला दोनों टीमों के लिए, काबिलियत वाले खिलाड़ी बिल्कुल है, नौजवान खिलाड़ी जिनका खेल देखने का मौका। इस बार हवा में खेलते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी गेंद के नीचे आ रहे, एक बार फिर गेंद बॉल के बाद 6 रनों के लिए जाते भी, एक तरफ कुआ है दूसरी तरफ खाई है, दोनों तरफ बराबर की पिटाई है। काम करते हैं जब आप इसको खुला रखते हैं, 9 गेंदों में 25 रन बनाए आज बल्लेबाज स्वप्निल ने, क्या बेहतरीन बल्लेबाजी कर रहे, इस बार खेलना चाहते थे, ऑन साइड पर गेंद आई है थर्ड मैन क्षेत्र में, क्या बल्ला लगा वो देखने वाली बात है, बिल्कुल बल्ला लगा है और बल्ले का मुख जल्दी बंद हो गया था, इसीलिए गेंद स्क्वायर लेग या फाइन लेग क्षेत्र में नहीं गई और थर्ड मैन क्षेत्र में चली गई है। स्कोर इसी के साथ 43 रन स्कोर बोर्ड पर। एसपी बॉयज ट्रॉफी 2024 का लुप्त होता है, सारे दर्शक प्रो लिंक स्पोर्ट द्वारा यह टूर्नामेंट आप देख रहे हैं, ये भी फुल टॉस और नो बॉल का इशारा, गेंद को भाई आप लैंड नहीं कर पा रहे हैं, अच्छा हुआ अगर ये बल्ले के बीचों बीच लगती तो बहुत दूर जाती, मौका था जागृति के पास 500 रुपए का इनाम प्राप्त करने के लिए, लेकिन इस बार मौके का, इस अवसर का फायदा बल्लेबाज जागृत उठा नहीं पाए। स्कोर 44, स्कोर अगर देखे तो 45। जय श्री राम एंजॉय की टीम बहुत ही जबरदस्त प्रदर्शन करते भी, और देखिए हिम्मत के लिए समस्या है, नाम तो हिम्मत है लेकिन इस तरह से गेंदबाजी करेंगे तो आपको कीमत कौन देगा, नहीं देगा भाई,
आपको बेहतर गेंदबाजी करनी है और ये ओवर क्या समाप्त होने का नाम नहीं ले रहा है। दो बीमर आपने डाले हैं, नए गेंदबाज मैदान के अंदर, आखिरी गेंद शेष है। स्ट्राइकर इन पर बहुत अच्छी जो पहले दो ओवर में 51 तक पहुंच चुके हैं। शुरुआत देखिए क्या धुबातर बल्लेबाजी रही है दोनों बैटर द्वारा, जागृत और स्वप्निल, खास करके स्वप्निल जिन्होंने कमाल की बल्लेबाजी करते हुए इस मुकाबले में अभी तक रन बनाए हैं। दो चौके, तीन चौके और तीन चौके के साथ दो छक्के भी हैं। 25 पर बल्लेबाजी कर रहे हैं, 51 पर नन। एसपी ट्रॉफी 2024 का आज का दूसरा दिन है और मुकाबले की बात करें तो जय श्री राम एंजॉय गायत्री स्पोर्ट, पांचवा मुकाबला। अब जागृत की बारी, ऑन साइड पर खेल दिया, करक शॉट, चार रन, भागने की जरूरत नहीं है, मारा कम घसीटा ज्यादा, सुपर बैटिंग। बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे हैं पर गेंदबाजी में जो परिवर्तन है, प्रशांत सामने उनके, प्रशांत का स्वागत चौके के साथ हुआ। ऑन सेट पर पुर का बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था, बहुत ही शानदार तरीके से बल्ले के बीचों बीच, शरीर का संतुलन बहुत अच्छा था, बॉडी का रोल किया गया, मिड विकेट बॉडी लाइन की तरफ गेंद जा रही है और खिलाड़ी बिल्कुल वहां मौजूद, तो कोशिश इतनी अच्छी नहीं थी। इस बार उड़ाया आसमान की तरफ, स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ गेंद जा रही है। जागरूक कमाल कर रहे हैं, 500 रुपए का ये पैसा बतुल छक्का है, 1000 रुपए, 1000 रुपीज, मैग्निफिसेंट बैटिंग। जागरूक बहुत जबरदस्त बल्लेबाजी करते हुए स्कोर इसी के साथ आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है, 61 तीसरा ओवर प्रगति पर, पांच ओवर का मुकाबला, आज के दिन का पांचवा मुकाबला आप देख रहे हैं। और प्रशांत के ऊपर हमला, पहली गेंद पर चौका, दूसरी गेंद पर छक्का, दे घुमा के स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर खेल दिया। मिडिल ऑर्डर स्टंप पर गेंदबाजी कर रहे तो जल्दी भाप लिया था, एक बार फिर देखिए तो बॉडी को रियल रोल किया, क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे, अपने रोल को नहीं भूल रहे। और पहले विकेट के लिए सबसे बेहतरीन साझेदारी 61 रनों की स्वप्निल और जागृत के बीच। टॉस गेंद ऑन सर पर खेल दिया, बॉडी लाइन पर लॉन्ग ऑन पर खिलाड़ी तैनात, एक रन लेने का मौका है, काउ कॉर्नर के खिलाड़ी ने गेंद को रोका है, बॉडी लाइन पर दो रन लेने का मौका, दो रनों के साथ स्कोर पर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा है 63 रन बगैर किसी नुकसान के। जय श्री राम एंजॉय और दोनों बल्लेबाज एंजॉय कर रहे हैं, टीम का नाम भी अगर देखें तो जय श्री राम एंजॉय है और डीजी मास्टर देखे एक गाना भी लेके आने वाले हैं। के बाहर गेंद पीछे, फाइन एक पर खिलाड़ी तैनात है, अंपायर साजी जी हमारी तरफ बढ़ते हुए वाइट बॉल का इशारा करेंगे, मिस्टर एस्टा भी आ रहे हैं। ये ओवर कब समाप्त होगा, पिछला ओवर अगर देखे तो हिम्मत का बहुत लंबा था, 31 रन दिए, ये ओवर अगर देखे तो इस ओवर में भी रन आ रहे हैं, मिस्टर एस्टा भी आ रहे हैं, तो दबाव बनता बाप, दबाव इस वक्त महसूस करते हुए सारे खिलाड़ी, रन बहुत तेजी के साथ आ रहे हैं, रनों की बरसात मैदान के अंदर, खास करके स्वप्निल द्वारा शानदार बल्लेबाजी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन किया और प्रभावित किया। कल रियांश की जबरदस्त बल्लेबाजी और गेंदबाजी आपने देखे, निहिल के बारे में चर्चा हो रही, बहुत शानदार प्रदर्शन कल निहिल ने किया, आगे आकर खेलना चाहते थे, कनेक्शन अच्छा नहीं है,
दो खिलाड़ी भाग रहे स्क्वायर लेग से, खिलाड़ी भाग रहे मिड विकेट से, खिलाड़ी भाग रहा स्क्वायर लेग के, खिलाड़ी गेंद को उठाया, थ्रो अच्छा नहीं है। जिंदगी की एक अजीब परिभाषा है, सवर गई तो जन्नत, नहीं तो तमाशा है। खास करके इस वक्त गायत्री स्पोर्ट के लिए कुछ भी अच्छा नहीं हो रहा है। रनों की रफ्तार बढ़ गई है, प्रेशर इस वक्त गेंदबाजी के ऊपर है, फील्डिंग कुछ अच्छी नहीं हो रही है। इस बार थ्रो अच्छा नहीं था, ओवर थ्रो बार उसका फायदा बल्लेबाजों ने उठाया। स्कोर 3-3 यहां है तो स्कोर आगे बढ़ता हुआ। बैकफुट पर चले गए, हवा में खेलते हुए खिलाड़ी बॉर्डर पर तैनात है। 1500 मतलब पैसे वसूल बल्लेबाजी जागरूक द्वारा। मैग्निफिसेंट स्ट्रोक। जागृत को इस बार ऑन साइड पर गेंद को खेल दिया, पैरों पर गेंद थी, मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी बहुत तैनात है, लेकिन फील्डिंग का बहुत खराब हो रही है। अच्छा जजमेंट नहीं है। दो रन मुकम्मल के, दो रनों के साथ अब तीसरा ओवर बीच मैदान पर प्रगति पर है। टोटल बन गया कुल मिलाकर 76 पर रन। पहले विकेट के लिए बहुत ही इंपॉर्टेंट साझेदारी। जय श्री राम एंजॉय। अगर आप डगआउट से सारे खिलाड़ी एंजॉय कर रहे हैं ये साझेदारी, तो तालियां जरूर बजाइए। डीजे मास्टर गाना बजाने वाले हैं। बात यार इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर, हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी छोड़ दिया कैच। कहाँ थ्रो करेंगे भाई, कहाँ थ्रो करेंगे, क्योंकि नॉन स्टिक लेन पर कोई खिलाड़ी नहीं है। ये भी गिर गए। जीवन में दो चीजों का कभी अंत नहीं होता, एक भगवान की कथा और दूसरी मनुष्य की कथा। आज न फील्डिंग अच्छी हो रही, न बॉलिंग अच्छी हो रही है। गायत्री स्पोर्ट संघर्ष कर रहे बीच मैदान पर। अभी थ्रो करने के लिए गए तो गिर गए विकेट कीपर, पैरों पर गेंद, लेग स्टंप के बाहर। देखिए अंपायर को भी मौका मिलता है एक्सरसाइज करने के लिए। साजिद भाई का खाना अभी भी हुआ है, तो थोड़ा एक्सरसाइज करने का बिल्कुल मौका मिलता है। स्कोर अगर देखे तो रन संख्या 78 रन, 78 पर रन। इस बार अच्छा स्ट्रोक है, पीछे खिलाड़ी और उनके सर के ऊपर से गेंद चली गई। थर्डमैन के किरण ने कवर किया, नहीं तो ये विकेट बॉडी रन के बिल्कुल बाहर जाती। 79 पर रन पहले विकेट के लिए, बहुत ही जबरदस्त साझेदारी। जय श्री राम एंजॉय। आज रनों की रफ्तार बहुत तेज है। आई जलबा देवी सरावली पवन सूत, आपको तैयार रहना है अगले मुकाबले के लिए। अपने बोलिंग मार्ग पर आने के तैयार है। टॉप ओवर द विकेट, आगे आकर गेंद को खेल दिया मिड विकेट की तरफ। जागते रहो, जागते रहो, जागृत मैदान के अंदर है। अभी तक 2000 का इनाम इन्होंने प्राप्त किया है। वंडरफुल बैटिंग। स्कोरबोर्ड पर यहां भी जागृत ने उड़ाया आसमान की तरफ, हवा में गेंद है, ये आसमान का इशारा है। कल का सूरज तुम्हारा है, क्या मारा है, क्या मारा है। पर एक हास्य अगर देखे, जागृत ने अभी तक 2500 की कमाई की है। और 38 पर जागृत बल्लेबाजी कर रहे। स्कोर 92। ये क्या हो रहा है, ये क्या हो रहा है। देखिए काफी ऑफ टाइम के बाहर गेंदबाजी, रफ्तार नहीं है, दबाव बल्लेबाजों ने बिल्कुल गेंदबाजों के ऊपर बढ़ाया है। बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी दोनों बल्लेबाज। स्वप्निल के अंदर 38 पर, जागृत के अंदर 38 पर। स्कोर अगर देखे तो 93 पर नन। मिस्टर एस्ट्रा भी है उसमें, ओवर थ्रो है बहुत सारे रन। ओ फुल टॉस, या चेडू वरती 3000 लिहून ठेवा, 3000 आतापर्यंत बक्षीस झाले 3000। जागृत 3000 चा मान घेत।
के बहुत करीब टीम है। एक रन चाहिए, शतक पूरा होता हुआ बिल्कुल यहां, शानदार जबरदस्त बल्लेबाजी, जय श्री राम, एंजॉय, तालियां बजाइए। पहले विकेट के लिए 100 रनों की साझेदारी, हिस्टोरिकल बल्लेबाजी मैदान के अंदर, ग्रेट बैटिंग बाय स्वप्निल एंड जागृत, 100 रन पूरे हुए, मैजिकल फिगर है। ओवर की बात करूं तो 4 ओवर का खेल समाप्त हुआ 100 रन बगैर किसी नुकसान के, और आखिरी 6 गेंदों का खेल आना बाकी है। एक गाने के साथ वापस आएंगे। जादुई आंकड़ा पूरा हुआ, 100 रन पूरे के दोनों बैटर ने बहुत ही जबरदस्त साझेदारी पहले विकेट के लिए। ये क्या कर रहे, ये क्या कर रहे, मोए 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 मोए, सारे बच्चे बहुत खुश, लेकिन गेंदबाज का नाम पवन है। जब एक गेंद डालने के लिए तो गेंद हवाई सफर करते बाउंड्री लाइन के बाहर चली गई, ये तो आगे भी नहीं आ रहे गेंदबाज, बिल्कुल संघर्ष करते हुए। और इस मुकाबले में गायत्री स्पोर्ट का जो प्रदर्शन है इतना अच्छा नहीं है। स्कोर अगर देखें तो रन संख्या 100 रन पूरे हुए हैं, चक्तु आंकड़ा पूरा किया, ये भी फुल टॉस, मौका था बिल्कुल छोड़ दिया है, अंपायर नो बॉल का इशारा करेंगे। इससे काम हमारे स्कोरर के लिए है, काम बिल्कुल अंपायर के लिए बिल्कुल है। इस वक्त मिस्टर एस्ट्रा भी आ रहे हैं, कभी एक हाथ थोड़ा बाहर निकल, कभी दो हाथ बाहर निकल रहे हैं, अपने पोलिंग मार्क पर गेंदबाज तैयार। अच्छा स्ट्रोक, अच्छा संपर्क, गेंद बाउंड्री लाइन के बाहर, इस गेंद के ऊपर बिल्कुल 6 की मोहर, और शानदार बल्लेबाजी रही है जागृत की। 51 रन पूरे के, 50 रन पूरे हुए हैं, मैकिन गेंद आगे आकर खेलने की कोशिश, तो बहुत बढ़िया, बहुत ही अच्छा प्रदर्शन, खास करके अर्धशतक पूरा किया। तो टूर्नामेंट के आयोजनकर्ता शुभम जी पांडे साहब, इनकी तरफ से इस जहाबाज हरपन मौला खिलाड़ी जागृत के लिए 2000 का इनाम है। तालियां बजाना बहुत जरूरी है, अर्धशतक पूरा किया, अपना काम भी पूरा किया, और वो डगआउट की तरफ आ रहे हैं। तो जागृत भाई बल्ला तो ऊपर उठाइए, बल्ला ऊपर उठाइए, और इनके लिए तालियां बजाना बहुत जरूरी है। भाई सब लेफ्ट हैंडर बल्लेबाज, नौ स्ट्राइक रेट पर स्वप्निल भी प्रभावित किया, बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी इन्होंने की है। प्रतियोगिता का तीसरा अर्धशतक, छोटी गेंद, बल्लेबाज समझ नहीं पाए, गति परिवर्तन किया गया, विकेट कीपर गेंद को गैदर नहीं कर पा रहे हैं, बाइक का इशारा अंपायर ने किया। मनोज पाटिल ने बहुत शानदार बल्लेबाजी करते हुए अर्धशतक लड़ा था, उसके बाद नील ने कमाल की पारी खेल दूसरा अर्धशतक, और तीसरा अर्धशतक जो 5000 का इनाम लेके चला गया है जागृत को, 5000 का इनाम। 51 रनों की धुआंधार पारी, क्या जबरदस्त बल्लेबाजी की है। अब स्वप्निल के पास मौका है, इस ओवर की अगली गेंद पवन, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई है, और विकेट कीपर पीछा करते हुए दो रन लेने का मौका है। 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 100 के पार चला गया, टोटल अगर देखे 110 पवन, 110 एक विकेट के नुकसान पर। मेहनत वो सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के दरवाजे भी खोल सकती है। जागृत ने आज 5000 का इनाम प्राप्त किया। शुभम जी पांडे, चैतन्य जी हमारे साथ जुड़े हुए हैं, 5000 बहुत जबरदस्त, एक बार फिर बल्लेबाजी रही। अब देखिए स्वप्निल, वही स्वप्निल है जिन्हें एफर्टलेस बल्लेबाजी की थी, आणि आता 5000 आमच्याकडे जमा पण झालेले आहेत। जागृत तुला दुसऱ्या इनिंगमध्ये मिळणार आहेत, पहिल्या इनिंगमध्ये नाही, थोडं वाट बघावी लागेल, मॅच समाप्त झाल्यानंतर 5000 रुपये, पण 5000 रुपये आमच्याकडे आलेले आहेत समाजवी कक्षामध्ये।
आ कुटुंबाचा चेंडू ऑन साइडला गेलाय, फायनिंग मध्ये चौकार, स्वप्नने बॅट मध्ये खणखणी चौकार, खराब चेंडूवरती खरपूस समाचार. तुमच्याकडे मात्र त्यात का शंका नाही. धावपल का धाबा 115 आहेत, 116 धाबांचं आव्हान आहे, 114 धाबा आहेत आणि 115 धाबांचं टार्गेट आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आई जलबादेवी सरावली आणि पवन सूर टॉस साठी यायचे, तर टॉस या ठिकाणी केला जाईल. विनीत राणे, आता करू नका कोणते बहाणे, तुम्ही आमच्या बरोबर या. राणे साहेब चला टॉस साठी. आई जलबादेवी सरावली पवन सूत या दोन संघादरम्यान पद्धतीची लढत आहे. जागृत 5,000 रुपये जमा झालेले आहेत. शुभमजी पाध्ये साहेबांच्या माध्यमातून सबालंजी कक्षामध्ये 5,000 रुपये आता चैतन्यच्या हातामध्ये आहेत. या मॅचमध्ये 115 धावांचं आव्हान आहे. बॉल या ठिकाणी द्यायचं आहे, तर सरावली संघाचे कॅप्टन इकडे यायचं आहे. ठीक आहे, पाऊस थांबलेला आहे, इतका चांगला टॉस बॉक्स बनवलं, त्या टॉस बॉक्सवरती आपण या ठिकाणी मा टॉस घेतोय. पवन सूत जास्त वेळ घेणार नाही, फक्त आपण निर्णय या ठिकाणी सांगायचा आहे. आणि राणे साहेब आहेत, त्यांच्या शुभस्ते आपण करतोय टॉस. वेळेची मागणी झाली आणि पवन सूत संघानं जिंकला टॉस. राणे साहेब धन्यवाद, थँक्यू सो मच. टॉस जिंकला काय निर्णय घेता, हळूहळू पाऊस येतोय, तो देखील तुमच्या निश्चितच डोक्यामध्ये, या सगळ्या गोष्टी डोक्यात असणार. निर्णय काय घेणार आहात फील्ड फर्स्ट, ज्या पद्धतीने आज तुमच्यासाठी हा स्पेशल दिवस आहे, शुभम पांडे यांच्या माध्यमातून ते स्पर्धेचे शिल्पकार आहेत, कसं बघता? छान वाटतं, एकदम छान, म्हणजे तशी हिरवळ आहे ती छान वाटते, पाऊस छान वाटतोय. या मला टॉस जिंकलेलं आहे, फिल्डिंग करण्याचा निर्णय. तुम्ही टॉस जिंकला असता काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतली असती, बॅटिंग करायचे. एक काय फायटिंग टोटल, पाऊस नाही आता, म्हणजे थोडासा हलकासा या ठिकाणी येतोय असं वाटते, पण आत्ता तरी पडलेला नाही आहे. पाऊस नसला तर आमचे फिल्डर 50-70 जाण्याचा प्रयत्न करतील, बॅट्समन 50-60 किंवा 70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करतील. या वेळेला एक लाखाची स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा खेळताय, कसं वाटतंय? खूप सुंदर वाटतंय, सुंदर. आज तुम्हाला शुभेच्छा असतील. अत्यंत महत्वाचा सामना या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकता, दोन बातबर संघातली लढाई आहे. बॅटिंग करत असताना 50-60-70 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण प्लॅन बनला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण बघूया, पवन सूत हा जो संघ आहे तो टॉस जिंकतो, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्याने निर्णय घेतला. निर्णय घेतला आहे सार्थ ठरवण्याकरता, ते स्वतःला या ठिकाणी निश्चितच मैदानावरती खूप चांगला प्रयत्न करतील. पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला बघायला मिळेल. मैदानावरचा खेळ देखील रंगणार आहे, बॅटर लगेच मैदानावरती येत आहेत, सामना रंगेल. बॅट आणि बॉलमधली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळणार आहे, आणि ज्यावेळेस सामना रंगेल त्यावेळेस पालघर जिल्ह्यामधील उत्कृष्ट समालोचक उत्कर्ष, ज्याने गेल्या 2-3 वर्षामध्ये खूप मोठी प्रगती केलेली आहे, खूप छान पद्धतीने मराठी भाषेमधनं त्यांचा ओघवत्या वाणीतून आवाज या ठिकाणी ऐकूया मायक्रोफोनवरती. धन्यवाद, थँक्यू सो मच. प्रशांत आदवडे सरांचा आवाज आपण ऐकला आणि अतिशय सुंदर बॅटिंग जागृत यांनी, मात्र काही कमालीची फटकेबाजी. आणि खऱ्या अर्थानं मैदानाच्या चहूबाजूला आजच्या दिवसातला जर आपण तपासून पाहिलं तर 3 डिजिटमध्ये स्कोअर कार्ड पूर्ण करणारा संघ तो आपण आजच्या दिवसातला पाहिला. काही कमालीची बॅटिंग राहिली जागृतची, ज्याच्या नावे अर्धशतक देखील राहिले. या स्पर्धेचं मला तरी वाटतं तिसरं असावं आणि 5,000 रुपयाचा कॅश प्राईज या स्पर्धेचे शिल्पकार अर्थातच शुभमदादा पाध्ये यांच्या माध्यमातून त्यांना आलं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता ह्या 115 धावांचं टार्गेट कुठल्या पद्धतीने चेस केलं जाईल. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय, दोन्ही संघांना विनंती आहे की आपला एक्स्ट्रा खेळाडू येऊ द्या. गायत्री संघाला विनंती करतोय की आपला एक्स्ट्रा खेळाडू इथे आपण पाठवायचा आहे. दुपारचं सत्र पावसाची मात्र आपण पाहतोय आता थोडीशी जी उपस्थिती लागली होती सकाळच्या सत्रापासून ती आता थांबलंय. आणि जिथे मात्र आपण पाहतोय जागृत या नावाला एक भरपूर डिमांड आलं, मैदानाच्या चहूबाजूला चांगली बॅटिंग, मागचा टॉस झाला. विनीतजी राणे यांच्या शुभ हस्ते मात्र तो टॉस झाला. महावितरणच्या सेवेमध्ये कार्यरत आहेत, पालघर येथे अतिशय सुंदर पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणून विनीत राणे यांना आम्ही पाहिलंय. आणि अगदी आपण पाहू शकाल त्यांच्या शुभ हस्ते मागच्या मॅचचा टॉस देखील झालाय.
यावेळी जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल अगदी वेगासहित आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथे जर आपण तपासून पाहिलं तर पंचांनी बाईचे देखील संकेत दिलेत. समोर 115 धावा असल्या हरकत नाही. प्रतिस्पर्धी संघानं ज्या पद्धतीचा खेळ आपल्या समोर केला त्याच पद्धतीने आम्ही देखील करू शकतो आणि त्यासाठी आम्ही इथे आलो आहे हे स्वतःला म्हणत चांगली फलंदाजी सुरुवातीपासून तुम्हाला करावी लागेल. धावा होऊ शकतात. रबर बॉलचं क्रिकेटला आपण पाहू शकाल जिथे तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. क्रिकेटचा खेळच असा ज्याची भाकीत तुम्ही कधी ठरवू शकत नाही. ज्या अनुषंगाने जर आपण पाहिलं परंतु ज्या पद्धतीनं फलंदाजी केलं आहे त्याच पद्धतीनं गोलंदाज देखील त्यांची गोलंदाजी त्यांची क्वालिटी मैदानाच्या आतमध्ये मांडत आहेत. चेंडूंचा खेळ झाला आहे तो म्हणजेच आत्तापर्यंत 2 आणि 2 चेंडूंमागे धावसंख्या फलकावरती 115 मोठं टार्गेट आहे. परंतु मोठं म्हणून चालणार नाही अशक्य असं काहीच नाही फक्त करावं लागेल. यावेळीच आपण पाहू शकाल सुरुवातीस इथे मात्र आलाय तिसऱ्याच बॉलवरती षटकार. मी म्हटल्याप्रमाणे प्रतिस्पर्धी संघानं आपल्यासमोर काय केलं तेच तुम्हाला देखील त्याचं उत्तर द्यावं लागेल आणि त्याची सुरुवात झाली. आलाय षटकार. खेळ पूर्ण झालाय. धावसंख्या फलकावरती 7. एका बाजूला आपण पाहतोय प्रशांत, एका बाजूला करण आणि आपण पाहतोय आता करणनं इथे मात्र रन मिळवलेत 6. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून. पाही मागचाच बॉल जर आपण पाहिला तर थोडंसं त्याच्या डोक्यावरून जाणारा चेंडू होता परंतु जो स्लॉटमधला चेंडू त्याला निश्चित स्वरूपात लॉंगॉनमध्ये चांगल्या पद्धतीने खेळून काढला आहे. इथून एक षटकारानंतर पुन्हा एकदा शांत ठेवण्याचं काम गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षल चांगली गोलंदाजी त्याने देखील कमबॅक केला म्हणायला हरकत नाही कारण चेंडू फेकून झाले या षटकातले 4 आणि धावसंख्या फलकावरती 7 हरकत नाही. बँकेत बॅलन्स तुमच्याकडे भरपूर आहे ज्याची तुम्ही आता सुरुवात करत असताना त्या धावा जमवायच्या आहेत त्या अनुषंगाने पाठलाग करत असताना इथे मात्र थोडंसं आता स्ट्रगल करावं लागतं फलंदाजांना. एक षटकार जो तुम्ही आणला तदनंतर त्या षटकाराचं महत्त्व विसरलात. एक षटकार खेळल्यानंतर 2 चेंडू डॉट खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ते 3 चेंडूंमागे 6 धावा आल्या असं म्हणायला हरकत नाही. म्हणजेच आता शेवटचा बॉल बाकी आहे. 5 चेंडूंचा खेळ पूर्ण होताना धावसंख्या फलकावरती 7 आहेत. पुढचा मॅच देखील आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे आपण पाहतोय आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. रबर बॉल क्रिकेटमध्ये तंत्रशुद्ध फटक्यांचा जर तुम्हाला निवड केला सरळ बॅटनं फटके खेळलात तर हा टायमिंगचा खेळ आहे. परंतु ते बघायला मिळालं नाही. षटकानंतर 3 चेंडू सलगचे डॉट आले. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटका खेळा अखेर धावसंख्या आहे ती म्हणजेच 7 आणि चांगली गोलंदाजी देखील बघायला मिळाली. शुभम दादा पाध्याय हे निश्चित स्वरूपात मॅनेजमेंट आयोजक म्हणून सगळ्याच गोष्टी ते बारकाईनं पाहत असतात. जिथे पहिलं षटक गोलंदाज हर्षल यांनी मात्र 3 मिनिटाच्या अवधीमध्ये संपवलं असं ते देखील दर्शवतात. आणि आजच्या दिवसात 12 संघ टेंबी खोडावे हाफ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि 5व्याच मॅचमध्ये जागृत याने मात्र काही कमालीची खेळी केली. आपण पाहू शकाल पहिल्या विकेटसाठी आपण पाहतोय 100 धावांची भागीदारी देखील रचली गेली. एका बाजूला जागृत आणि स्वप्नील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत. आता गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वप्नीलला आपण पाहतोय. पहिलं षटक संपलं आणि धावसंख्या जाऊन पोचते 7. 115 पाठलाग आणखीन 108 जमवायच्या. चेंडू 24 आहेत परंतु या धावा होतील का हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनामध्ये. चेंडू पायावर जाऊन आदळलाय. गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये पुढे सरसावतोय आणि बघता बघता एक सिंगल इथे देखील मिळेल. या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 8 या धावफलकावरती. SP बॉईज रबर बॉल ट्रॉफी 2024 चौथं पर्व चौथ्या वर्षात मात्र येऊन ही स्पर्धा पोहोचत आहे. प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन या स्पर्धेची संकल्पना घेऊन येण्याचा प्रयत्न असतो. खूप सुंदर अशा मात्र या चमचमत्या ट्रॉफ्या आणि सोमवारचा दिवस कुणाच्या नावी राहील. यावेळीस क्रॉस बॅटेड चेंडूला मात्र खेळले डीपमधून खेळाडू आहेत परंतु त्यांना हॅलो टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय सीमापार. आलाय चौकार. षटक क्रमांक 2 आणि चेंडू जर आपण तपासून पाहिला तर तिसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. यावेळीच आपण पाहतोय या शरीरापासून दूर आणि वेग चांगला मात्र इथे वापर केलाय गोलंदाजानं. चेंडू आलाय डॉट. 3 चेंडूंचा खेळ इथे पूर्ण होतोय. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 12. 115 भलं मोठं टार्गेट तुमच्या समोर आहे. त्याची सुरुवात प्रतिस्पर्धी संघाला उत्तर देत असताना थोडीशी शांत राहिलंय कारण बॅट आणि बॉलमधला संपर्क होत नाही त्यांच्यातलं कनेक्शन होत नाही. चेंडू निर्धाव जास्तीत जास्त फेकले जात आहेत. फलंदाजांसाठी ती डोकेदुखी आहे. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर दुसरं षटक चालू आहे आणि एकंदरीत चेंडू फेकून झाल्याचे म्हणजे 10 बॉलमध्ये 6 चेंडू हे डॉट आलेले आहेत.
म्हणजेच 115 जर तुम्ही पाठलाग करताय तर ह्या गोष्टी तुम्हाला वगळाव्या लागतील. फुलरलेनचा बॉल बॉलला उडवलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, पुन्हा एकदा चेंडू जाईल सरळ सीमापलीकडे, आलाय षटकार. यानं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच आतापर्यंत आपण पाहिली तर अर्थात 18 यावेळेस दांडी गोल. एक षटकारानंतर फलंदाजाला परतीचा प्रवास निश्चित. एक तेरी तो एक मेरी और बीच में ये विकेट गिरी. फलंदाज करंट बॅक टू द डगआउट गॉन. एक रबर बॉलची एक मोठी स्पर्धा म्हणून या स्पर्धेची चर्चा सातत्यपूर्ण होत असते. अर्थातच SP ट्रॉफी 2024 मात्र हा थरार आणि चौथा सीझन दुसरा दिवस एक कमालीचं आणि जबरदस्त असं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय विकी आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक आहे दुसऱ्या आणि संघासाठी तिसरं हर्षलला आपण पाहू शकाल. अगदी येता क्षणी पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय चेंडू बॅकवर्ड फाईन लेगला, तिथून जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 19 धावा धावफलकावरती आहेत. 115 धावांचं एक मोठं टार्गेट ठेवलं गेलं आणि त्याचं उत्तर देत असताना थोडीशी बॅटिंग करणारा संघ चाचपडतोय म्हणायला हरकत नाही. गोलंदाजी करणाऱ्या संघानं आपला क्लास विथ द बॅट विथ द बॉल, चांगली गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी, जागृतचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. 5,000 रुपयाचा कॅश प्राईज या प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला निश्चित स्वरूपात ते जागृतला देण्यात येईल. या स्पर्धेचे शिल्पकार शुभमदादा पाध्ये यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं चांगली बॅटिंग. टायलंडचं इथे मात्र निश्चित स्वरूपात गुणगौरव करणारं व्यक्तिमत्व म्हणून आपण SP यांना सातत्यपूर्ण पाहिलं आहे आणि निश्चित स्वरूपात जागृतच्या फलंदाजीसाठी जे मात्र कॅश प्राईज राहिलं. धावांची जर आपण इथे संख्या पाहिली फलकावरती तर जाऊन पोचते ती म्हणजेच 21 षटक क्रमांक 3 खेळ चालू झाला आहे. इथे मात्र आपण पाहतोय तिसरा चेंडू देखील फेकला वेगासहित, खोलवर टप्प्यातला बॉल होता आणि इथे मात्र आपण पाहतोय फलंदाजाला खऱ्या अर्थानं इथे मोठे फटके शोधता येत नाहीत. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 100+ धावा तुम्हाला आणखीन करायच्या आहेत आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू भरपूर काळ हवेत. स्वतः गोलंदाज तिथे पोहोचतोय आणि अतिशय चांगला झेल देखील टिपलाय. मैदान ओलं आहे, सगळं काही आहे, पाऊस थांबला, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला जज करणं पुष्कळ कठीण, परंतु गोलंदाजाने ते साध्य केलं. गॉन. इथे मात्र नवीन फलंदाज पवन गोलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो ज्यांनी आत्तापर्यंत षटक क्रमांक 3 देखील 4 चेंडू फेकून झालेत. एकही एक्स्ट्रा गोलंदाजीने, एक्स्ट्रामध्ये मात्र एकही चेंडू फेकला नाही, अत्यंत महत्त्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे देखील आपण पाहू शकाल चेंडू चांगला एक सरप्राइझिंग बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला. जसा मात्र फलंदाज पवन आला आणि निश्चित स्वरूपात त्याला अचंबित करणारा हा चेंडू आपण पाहू शकाल. धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर आहे ती म्हणजेच 21. आता जर आपण पाहिले तर शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती आपण पाहतोय या चेंडूला फेकलंय लॉंग लेगमधून, चेंडू जाईल सरळ सीमापलीकडे. एक उत्तुंग षटकार 6. बारा चेंडू आणि 88 धावा असं इक्वेशन आपल्याला बघायला मिळतं. 12 चेंडू आणि 88 धावांचा मात्र आता हा उर्वरित खेळ खऱ्या अर्थानं आपण पाहतोय
एन्जॉय या संघानं चांगलं क्रिकेट दाखवलं. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगने देखील तेवढीच चांगली बॅटिंग झाली आणि तदनंतर आत्ता 18 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 18 चेंडू प्लेन, एकही एक्स्ट्रा चेंडू इथे मात्र फेकला नाही. हे त्यांचं खऱ्या अर्थानं कौशल्य राहिलं आहे. या मॅचमध्ये आपण पाहतोय आता गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात प्रमोद, हे मात्र गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. 12 चेंडू आणि 88 धावा, चांगली गोलंदाजी इथून मात्र साकारत असताना एन्जॉय संघ. चौथा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, चौथं षटक प्रचारण्यात आलं, तिथे देखील सुरुवात डॉटने केलं आहे. म्हणजेच फलंदाजी करणारा संघ आता 11 चेंडू आणि 88 धावांचा पाठलाग करत असताना आपल्याला बघायला मिळेल. एकाती झुकलेला सामना आपल्याला पाहायला मिळाला म्हणायला हरकत नाही, कारण आता 11 मध्ये 88, जरी 11 षटकार आले तरी देखील आपण पाहतोय पराभवाच्या छायामध्ये ढकललं जाईल, परंतु प्रयत्न चांगले राहतील. यावेळीस आपण पाहू शकाल प्रयत्न चालू आहेत, सहज इथे हार मानणार नाहीत. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय इथे देखील ऑन साईडला एक मोठा षटकार बघायला मिळाला, 6. मिडल ऑफ दी बॅट अतिशय सुंदर पद्धतीने मात्र आपण पाहतोय ऑन साईडला मिड विकेटला क्लिअर करणारा एक गगनभेदी षटकार, 6. म्हटल्याप्रमाणे सहज इथे हार मारणार नाहीत, पराभव झाला हरकत नाही, परंतु प्रयत्न अगदी शेवटपर्यंत राहतील. 76 गरज आता देखील आहे. चेंडू आहे तुमच्याकडे 9. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय 3 इन रो सलगचा तिसरा जबरदस्त बॅटिंग, 6. आपण पाहिलं तर प्रशांत सलामीवीर म्हणून दाखल झाला होता, वेळ झालाय, परंतु चांगली बॅटिंग शेवट इथून गोड करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार पाहायला मिळाले. आणि इथे मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅकफूटला मात्र आपण पाहतोय, या बॉडी बॅलन्स मागच्या पायावरती केलं आणि त्यानंतर ऑन साईडला आपण पाहतोय डीपमध्ये लॉंग लेगला हा फटका खेळलात आणि जिथे मात्र सिंगल देखील मिळाली. या सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजे 46. 69 धावा आणखीन इथून मात्र जमवायचे आहेत. तुमच्याकडे चेंडू आहेत 7. 7 चेंडू आणि 69 गरज. हा सामना मात्र आपण पाहतोय ऑलमोस्ट एन्जॉय संघ इथे एन्जॉय करायला करताना पाहायला मिळेल. हा मात्र आपण पाहतोय चौथ्या षटकातला अगदी शेवटचा बॉल आणि इथे देखील आपण पाहतोय चौथं षटक देखील संपलं जात आहे. 6 मध्ये 69. घेऊया एक ब्रेक आणि जाऊया डीजे कँडी यांच्याकडे. दॅट इज अ कँडी. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील अर्नाळा गावातील एक ब्रँड खेळाडू म्हणून आपण पाहू शकाल प्रशांत घरत, एक जबरदस्त क्रिकेटपटू, आपल्याच या पालघर जिल्ह्यातला एक उत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून आता टेनिस बॉलमध्ये एक वेगळं नाव त्याला मात्र मिळालं. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सुंदर पद्धतीची फलंदाजी आणि त्याची ओळख राहिलं आहे या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. रबर बॉलची देखील तेवढीच चांगली त्याची बॅटिंग प्रत्येकाला पाहायला मिळते. यावेळीस आपण पाहू शकाल 5 चेंडू आणि आता 69 गरज. या सामन्यामध्ये मात्र आपण पाहतो एन्जॉय संघानं इथे आपली पकड मजबूत केलंय, परंतु औपचारिकता इथे मात्र पूर्ण होते. आता 5 मध्ये 69 धावेंची गरज आहे. जागृतची बॅटिंग इथे अतिशय महत्त्वाची राहिली आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे एक मोठा विजयाच्या जवळ आहे. 5 मध्ये 69. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कवरला बॉलला उडवलंय, चेंडू मात्र एक टप्पा घेऊन निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. आलाय चौकार, 4. चार चेंडू आणि 65 धावांची गरज. आता फलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 50. 115 धावांचा मात्र पाठलाग होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळीस या दुसऱ्या इनिंगचा मला तरी वाटतं हा पहिला एक्स्ट्रा चेंडूमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फेकी देखील व्यवस्थित येत नाही, परंतु फलंदाजांना जाणीव आहे की आता भरपूर परिश्रम जरी घेतले तरी विजय हा आवाक्याच्या बाहेर.
त्या अनुषंगानं फक्त या चेंडूवरती 1+1 सिंगल म्हणजे ज्या दोन धावांनी स्कोरकार्ड पुढे सरकत आहे, धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 52 या धावफलकावरती. पुढील होणारा सामना आई जलबा देवी आणि एका बाजूला आपण पाहतोय पवन सूत यांच्यातला पहिल्या राऊंडचा शेवटचा सामना म्हणून आपल्याला बघायला मिळेल. इथे पुन्हा एकदा पुल करायचा होता परंतु बॅट आणि बॉलमधला संपर्क व्यवस्थित नाही, अगदी वेगानं चेंडू आला आणि तिथे मात्र टायमिंग थोडंसं मिसटाईम झालं. धावसंख्या जर आपण पाहिली तर या सिंगलनं जाऊन पोचते ती म्हणजेच 53-53 धावा. चेंडूंचा खेळ झाला तो म्हणजेच आणखीन तीन बॉल येणं बाकी आहेत. अर्धा पल्ला मात्र आपण पाहतोय गाठला आहे परंतु अजून भरपूर धावा, या मात्र तुम्ही लांब आहात आणि खऱ्या अर्थानं एन्जॉय संघ आपल्याला पाहायला मिळतोय. इथे चेंडू भरपूर काळ हवेत, क्षेत्रक्षक तिथे देखील आहेत आणि क्षेत्रक्षण होईल लॉंगॉनला. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं फेकी येईल, धावसंख्या इथे देखील तुम्हाला मिळते ती म्हणजेच सिंगल. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 54-54 धावा. आणखीन दोन बॉल या सामन्याला इथे मात्र विजयापासून दूर आहेत ते म्हणजेच एन्जॉय संघ. दोन चेंडू यावेळी जा फटका खेळला आहे तिथे क्षेत्रक्षक आहेत आणि अगदी एक सोपा झेल होता परंतु तो सुटला आहे. त्याच्यावरती रिॲक्शन काही नाही कारण विजय ऑलमोस्ट त्यांच्या जवळ आहे. या षटकारानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 60-60 धावा धावफलकावरती. गोलंदाजी थोडी चांगली राहिली असती, एक 80-70 धावापर्यंत रोखलं गेलं असतं तर इथे चेस करत असताना 60 धावा तर तुम्ही आत्तापर्यंत फलकावरती लगावल्या गेल्या होत्या. परंतु क्रिकेटमध्ये काही गणितं चुकली की मग ते चुकूनच जातं आणि सगळं राहून जातं. या अनुषंगाने आपण पाहतोय शेवटच्या चेंडूवरती देखील आपण पाहतोय एक दमदार षटकार खेचला आहे परंतु वेळ गेल्यानंतरचा हा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल इथे एन्जॉय संघानं बाजी मारलं. गायत्री संघाचा आभार ज्यांनी मात्र निश्चित स्वरूपात या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आणि मात्र आपण पाहतोय खेळ म्हटलं की जिंकणं आणि हरणं ह्या दोन गोष्टी असतात, ज्यामध्ये क्रिकेटचा खेळ असा आहे की एकाला जिंकावं लागतं एकाला हरावं लागतं. मॅन ऑफ द मॅचचा इथे किताब आपण देणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो